दिला आहे राज्य सरकारला, एक डेडलाईन दिली आहे, त्या तारखेपर्यंत जर झालं नाही तर महाराष्ट्रभर ते आंदोलन करतील, उपोषण करतील, कसं बघता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना आरक्षणाचं जे आश्वासन दिलं ते वेळेत पूर्ण होईल का? बघा, आपल्याला सांगतो, महाराष्ट्र सरकार असो, राज्य सरकार असो, कोणती राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ही कोणाला आरक्षण देऊ शकत नाही. आणि आरक्षण हे जातीला नसतं, हे एका कॅटेगरीला असतं. जसं OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, असं एखाद्या जातीला नसतं. दुसरं मी आधीपासून सांगून राहिलो आहे की जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे ती चुकीची आहे, ती असंवैधानिक आहे, ते संविधानाच्या चौकटीत कुठेही बसत नाही. कोणतीही सरकार संविधानाच्या बाहेर जाऊन जे संविधानामध्ये त्यांना सांगितलं आहे, जे संविधानाने जी चौकटी बसून दिलेली आहे त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणीही कोणतीही सरकार असे कोणाला एक प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो की कोणतंही आरक्षण हे जातीच्या प्रमाणपत्रावर मिळत नाही, हे कास्ट व्हॅलिडिटीवर मिळतं. कास्ट व्हॅलिडिटी मिळण्याकरता आपल्याला 1966 आधीचे पुरावे द्यायला लागतात, त्या जातीचे पुरावे द्यायला लागतात, तुम्ही त्या आरक्षणामध्ये मोडता त्याचे पुरावे द्यायला लागतात, त्यानंतर तुम्ही मागास आहे ते तुम्हाला पुरावे द्यायला लागतो, समाज तू मागास आहे हे सगळे पुरावे द्यायला लागतात, आणि मग त्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळतं. असं कोणालाही कोणती सर्टिफिकेट दिली आणि आरक्षणामध्ये सामावून घ्या असं म्हटलं आणि कुणी असं निर्णय घेऊ शकत नाही, आणि त्यांच्या मागण्याच चुकीच्या आहे. दावा केलेला आहे ABP माझाला, ती सकाळपासून बातमी सुरू आहे. सध्या त्यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातले, जसे बारामती असो, सातारा असो, अन्य असे चार जे रुलिंग खासदार आहेत राष्ट्रवादीचे आहेत, ज्यामध्ये सुप्रियाताई सुळे, अमोल मिटकरी, या जागांवर तर दावा केलेलाच आहे. मात्र काही अतिरिक्त 5 जागांवर त्यांनी दावा केला, ज्यामध्ये भंडारा, गोंदिया या लोकसभा क्षेत्राचाही त्यात समावेश आहे. कसं बघता समोरचं राजकारण कसं होणार? बघा, असं आहे की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे, आणि आपल्या त्या पक्षात आणि पुढचं निवडणूक शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढणार आहे. आणि मग सगळेचजणं, सगळे आपल्या आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी आपल्या आपल्या पक्षासाठी ते जागा मागतील आणि त्यांचं ते अधिकार आहे, त्यांनी जास्त जागा मागितले पाहिजे. पण भंडारा आणि गोंदियाच्या संदर्भात, भंडारा आणि गोंदियामध्ये 2019 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. भंडारा आणि गोंदिया ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीची सीट राहिलेली आहे, आणि आम्ही त्यांना हे म्हणू की भंडारा आणि गोंदिया भाजपलाच मिळाले तर जास्त उत्तम राहणार. आंबाड येथे एक सभा होत आहे OBC आणि BJD समर्थनार्थ, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री आणि विरोधी गट हे सर्व त्या सभेला राहणार आहेत. कसं बघता या सभेकडे? बघा, हा जो आता जो विषय चालू आहे मराठा आरक्षणाचा किंवा OBCंच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात, किंवा मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात असणार, कुठेतरी OBCचं आरक्षण धोक्यात येऊन राहिलं असं सगळ्याच OBC समाजाला आणि सोबतच VJNT आणि जे बाकी इतर समाज जे OBCमध्ये येतात त्या सगळ्यांना भीती वाटत आहे की आपल्या आरक्षणामध्ये कुठे गदा येऊ नये, किंवा आपल्या आरक्षणामधला काही कोटा मराठा समाजाला मिळाला तर आपलं आरक्षण कमी होणार. त्या भीतीपोटी सगळे लोक आता एकत्रित झाले. सगळ्यांना असं काही वाटत आहे की काहीतरी चुकी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे किंवा उपोषणामुळे सरकार कुठेतरी प्रेशरमध्ये येणार, आणि त्या प्रेशरमध्ये सरकार चुकीने जर समजा मराठ्यांना आरक्षण देणार असं सगळ्यांमध्ये एक वातावरण असं झालेलं आहे. आणि सगळेच त्या समाजाच्या आरक्षण वाचवण्याकरता त्या समाजाचे सर्व जे नेते आहेत ते सर्व एकत्रित येऊन त्याच्यासाठी संघर्ष करतात. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.